श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती मातेला नमस्कार असो, श्री गुरुंना नमस्कार असो। अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 12 पौर्णिमा अमावस्या। ऋषी हो, कालगणनेच्या पद्धतीनुसार प्रत्येक महिन्यातच पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोन स्थिती येतातच। चैत्रापासून ते फाल्गुनापर्यंत प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे काही ना काहीतरी वैशिष्ट्य हे आहेच। आता अधिक महिन्यातील पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोन पर्वकाळांचे विशेष महत्त्व काय ते आपण लक्ष्मी नारायण संवादातून पाहूया। सूत पुराणिक एवढे प्रस्तावित केले आणि ते पुढील भाग सांगू लागले। विष्णू भगवान लक्ष्मीला सांगतात, देवी, जे लोक ह्या अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठून पवित्र जलाने स्नान करतात, जे लोक दान धर्म करतात, त्या भाग्यवंतांना एरवीपेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ 100 पट पुण्य प्राप्त होते। प्रिये, प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा हा पर्वकाळ काही ना काहीतरी महत्त्व बाळगून आहेच। ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा, ह्या दिवशी स्त्रिया सौभाग्यवर्धनासाठी वडाची पूजा करतात। सावित्रीच्या कथेचा ह्या पौर्णिमेशी संबंध आहे। आषाढी पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा, ह्या दिवशी गुरुचे पूजन केले जाते। गुरु शिष्य नात्याच्या दृष्टिकोनातून ही पौर्णिमा म्हणजे त्या गुरुतत्वाबद्दल वाटणारा आदर कृतज्ञताही व्यक्त करण्याचा दिवस। श्रावण पौर्णिमा म्हणजे राखी पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा, मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती, पौष पौर्णिमा म्हणजे शंकबरी पौर्णिमा, माघ पौर्णिमा म्हणजे मोहिनीराज पूजनाचा दिवस आणि फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा। ह्या आणि अशा महत्त्वपूर्ण पौर्णिमांना केलेल्या पुण्यकर्मांचे जेवढे फळ मिळते त्याच्या अनेक पट पुण्य हे अधिक पौर्णिमेस केलेल्या व्रताने व स्नानदानादी कर्मांनी प्राप्त होते। अशा नीच भक्तांवर मी प्रसन्न होऊन त्यांना सर्व सुखे प्रदान करतो, त्यांचे मनोरथ पूर्ण करतो आणि त्यांना मोक्षप्राप्ती होते। पौर्णिमेच्या पुण्यकर्माचे फळ सांगितल्यानंतर लक्ष्मी त्यांना विचारते, स्वामी, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा पूजनाने पुण्यप्राप्ती व ईश्वरी कृपाप्राप्ती होते हे खरे, पण पौर्णिमे इतकंच अमावस्येलाही महत्त्व का? लक्ष्मीचा हा प्रश्न ऐकल्यावर तिच्या मनातील ज्ञान जिज्ञासा पाहून भगवान महाविष्णू अति प्रसन्न झाले आणि म्हणाले, प्रिये, अमावस्या म्हणजे प्रत्येक चंद्र महिन्याचा शेवटचा दिवस। ह्या दिवशी नमहागणात चंद्रदर्शन होत नाही। अंधारे आणि काळोख्या रात्रीचा हा दिवस। हा दिवस जरी धार्मिक कार्य, शुभ कार्य, पूजा पाठ यांसाठी अपवित्र मानला जात असला तरी पितरांची सेवा करणे, त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी, सद्गतीसाठी, उद्धारासाठी त्यांचे श्राद्ध करणे, त्यांना पिंडदान करणे, तिळ तर्पण करणे ह्या आणि अशा कर्तव्यश्रेष्ठ कार्यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आणि मोलाचा मानला जातो। वर्षात एकदाच येणारे भाद्रपद अमावस्या ही तर आपल्याकडे सर्व पितरी अमावस्या म्हणून प्रसिद्ध आहेच। वर्षभरात जर आपण आपल्या पितरांसाठी काही दान धर्म तीळ तर्पण केले नसेल तर ते निदान ह्या दिवशी तरी अवश्य करावे। पितृगणा संतुष्ट करून घेऊन त्यांचे मंगल आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत यासाठी शास्त्रधर्माने दाखवून राखून ठेवलेला हा दिवस। अधिक महिन्यातल्या अमावस्येला जर सश्रद्ध मनाने पितरांना पिंडदान, त्यांच्या तृप्तीसाठी ब्राह्मण भोजन, तीळ तर्पण, दान धर्म इत्यादी केले तर अशा कृतकर्माने पितरगण संतुष्ट होतो, तृप्त होतो, प्रसन्न होतो आणि त्यांच्या मंगल आशीर्वादाने पितृदोष दूर होतात। ही सत्कर्म करून आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या वंशजावर हा तृप्त संतुष्ट झालेला पितृवर्ग कृपा करतो, त्यामुळे वंशजांना त्यांच्या कार्यात यश येते, अडकलेली कर्मे कामे मार्गी लागतात आणि सुख शांती वैभव समाधान आणि आनंद प्राप्त होतो। या अधिक महिन्यातल्या ब्राह्मण भोजन, श्राद्ध, तर्पण, दान धर्म यांनी
पितरांना सद्गती मिळते, त्यांचा उद्धार होतो आणि त्यांना मोक्ष प्राप्ती प्राप्त होते। यासाठीच ही अमावस्या पर्वणी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे बरं।